नवी मुंबईतील डॉक्टर डीवाय पाटील स्टेडियमवर पहिल्याच दिवशी फुटबॉलच्या दोन मॅचेस होणार आहेत. या मॅचेससाठी डीवाय पाटील स्टेडियम सज्ज आहे. न्यूझीलंड विरुद्ध तुर्की आणि माली विरुद्ध पॅराग्वे अशा या लढती होतील. या दोन्ही मॅचेससाठी तिकीट विक्री फुल झाली आहे. या मॅचेससाठी 50,000 फुटबॉल प्रेमी गर्दी करणार आहेत. यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व एजन्सीज असतील, महाराष्ट्र शासन असेल, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन असेल, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नवी मुंबई पोलीस, तर सर्व जणांनी म्हणजे ना कंबर कसलेली आहे आणि तुम्हाला त्याचे परिणाम संपूर्ण शहरात आता दिसत असतील. मला वाटतं की महाराष्ट्राच्या फुटबॉल इतिहासात इथे क्राऊडचा एक रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि पहिल्या सामन्याचे तर सगळे तिकीटं घेतली गेलेली आहेत आणि एक रेकॉर्ड क्राऊड आपल्याला डीवाय पाटील स्टेडियममध्ये फुटबॉल विश्वचषकाच्या ओपनिंग सामन्यासाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी. अंडर 17 फुटबॉल मॅचेस म्हणजेच फिफा वर्ल्ड कपला उद्यापासून सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपच्या 8 मॅचेस नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. आपण सध्या डीवाय पाटील स्टेडियमवरती आहोत. या डीवाय पाटील स्टेडियमवरती उद्या 6 ऑक्टोबरला 2 मॅचेस खेळल्या जाणार आहेत. टर्की न्यूझीलँड, पॅराग्वे आणि माली या संघांमध्ये हे सामने खेळले जाणार आहेत. यासाठी जी तिकीट विक्री आहे ती फुल झालेली आहे. संपूर्ण तिकीटंही विकली गेलेली आहेत. या स्टेडियममध्ये तब्बल 50,000 आसन क्षमता आहे आणि सर्वच्या सर्व तिकीटं ही विक्री गेलेली आहेत. म्हणजेच उद्याला 50,000 प्रेक्षक हे सामने बघण्यासाठी येथे दाखल होणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था हे देखील आता इथे पूर्णपणे करताना दिसून येत आहे. इथे राज्य राखीव दल आहे, नवी मुंबई पोलीस आहे, तसेच स्टेट गव्हर्नमेंट तसेच केंद्र दलाच्या सुरक्षेच्या तुकड्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नवी मुंबई पोलिसांच्या 1600 पोलीस कर्मचारी, 150 पोलीस अधिकारी, NDRFची टीम, SRPची टीम, RCFची टीम इथे दाखल झालेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे आणि फिफाची विशेष सुरक्षा देखील इथे तैनात करण्यात आलेली आहे. त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त आपण बघतो. ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती आतमध्ये जाते त्याला पूर्णपणे तपासून त्यांच्याकडे ॲक्रेडिटेशन आहे, त्यांच्याकडे कार्ड आहे, त्यांनाच इथे सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता उद्याला हे जे दोन सामने होणार आहेत त्यासाठी हे डीवाय पाटील स्टेडियम हे सज्ज झालेले दिसून येत आहे आणि जे फुटबॉल प्रेमी आहेत ते उद्या नवी मुंबईत दाखल होतील आणि आपल्या फुटबॉलच्या मॅचेसचा आनंद उठवण्यासाठी फुटबॉल प्रेमी आता उद्याच्या दिवसाची वाट बघत आहे असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.